देशात आज वस्तू आणि सेवा कर लागू झाल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त जीएसटी दिवस साजरा करण्यात येतोय. देशाच्या अर्थव्यवस्थेतील अप्रत्यक्ष कराचा थेट असणारा संबंध आणि याचा देशवासियांनी झालेला फायदा संपूर्ण जगासमोर आलाय. मागच्या वर्षी 1 जुलैला मध्यरात्री विशेष अधिवेशनाचं आयोजन करत जीएसटीची घोषणा करण्यात आली होती. ग्राहकांना बिल न देणाऱ्या दुकानदारांविरोधात तक्रार करण्यासाठी लवकरच सरकारतर्फे हेल्पलाईन नंबर जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा प्रभारी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. तर काँग्रेसनं जीएसटीच्या अंमलबजावणीवरून सरकारवर कडाडून हल्लाबोल केला आहे. हम हो सकते हैं 3-4 डिजिट का एक नंबर 15-20 दिन में इश्यू कर देंगे. अगर आपको लगे कोई बिल नहीं दे रहे, कोई उपभोक्ता को कोई ऑफर कर रहे हैं भाई टाइल खरीद लो 100 रुपए की और बिल चाहिए तो 118 रुपए, तो उस नंबर पे आप फोन कर दो, हम गुप्त रखेंगे आपके आइडेंटिटी को, लेकिन कार्रवाई करेंगे जिससे इस देश की अर्थव्यवस्था और ईमानदार हो सके. बिगिनिंग विद द जीएसटी कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल, एवरी स्टेप टेकन बाय द बीजेपी गवर्नमेंट विद रिगार्ड टू जीएसटी वाज डीपली फ्लॉड. द जीएसटी बिल्स ignored the advice of the chief economic advisor on many aspects of GST, notably on the rates. Zee 24 taas raha ek paul pudhe.